नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझ्या शोमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी एका स्टोअरमध्ये आली आहे आणि ह्या स्टोअरमध्ये मी आज एका स्पेसिफिक पर्पजसाठी आली आहे. मला काही गिफ्ट्स घ्यायचे आहेत माझ्या फ्रेंड्ससाठी आणि मला वाटलं ह्या स्टोअरसारखं स्टोअर नाही जिथे सगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या गोष्टी मिळतात. आणि आज टू माय सरप्राईज मला एक गोष्ट इथे जाणवली, आणि कारण मी विशेषतः ह्या सेक्शनमध्ये गिफ्ट घ्यायला कधी आलेच नाही आहे आणि मला वाटलं आज मी थोडंसं स्कॅवेंज करेन, इकडे काही छान गिफ्ट्स मिळतात का ह्या सेक्शनमध्ये बघेन. आणि त्यामुळे मी ह्या स्टोअरच्या होम डेकॉर सेक्शनमध्ये आहे आणि होम डेकॉर सेक्शनमध्ये मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. इथे इतके सुंदर सुंदर आर्टिफॅक्ट्स आहेत आणि हे सगळे आर्टिफॅक्ट्स मेड इन इंडिया आहेत. कॅन यू सी दिस ब्युटिफुल आर्टिफॅक्ट अँड इट्स मेड इन इंडिया. अनदर वन मेड इन इंडिया, त्याच्याच कॉपीज इथे आहेत मेड इन इंडिया. हँडक्राफ्टेड इन इंडिया, इतकं सुंदर बोल आहे ना. हा असं भरपूर सामान आहे, भरपूर भरपूर सजावटीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या मेड इन इंडिया आहेत. मेड इन इंडिया. इतकं सुंदर आर्टिकल आहे आणि हे सुद्धा बघा मेड इन इंडिया. म्हणजे इथे सुद्धा इंडियन आर्टिस्टनी आपली कला पाठवली आहे, ही माझ्यासाठी इतकी अभिमानाची गोष्ट आहे. इथे फक्त म्हणतात की एव्हरीथिंग इज मेड इन इंडिया. लुक ॲट दिस फाईन आर्ट. Look at this other one. हा तर किती सुंदर आहे, इट्स सो ब्युटिफुल. मला असं वाटतंय गिफ्ट्स न घेता हे सगळं मी माझ्याच घरी घेऊन जाऊन माझ्या घरीच हे सगळं मी सजवावं. बघा ना किती फाईन आर्टिस्ट्री आहे ही सगळी. Everything is made in India, guys. I am so proud of us. जे काही दाखवते ते सगळं भारताची कला आहे आणि ही इतकी प्राऊडली इथे डिस्प्ले केलेली आहे असंही नाही की ही कुठल्या तरी अशा तशा स्टोअरमध्ये आहे. ही इथे अशी डिस्प्ले केलेली आहे आणि ह्या कलेला इतकी वाव आहे, इथे इतका वाव मिळतो, लोकांना खूप वेगळं वाटतं आपलं हे सगळं आर्ट आणि त्यांना त्यांच्या घरात हे सगळं ठेवावं असं वाटतं. मी आत्तापर्यंत तुम्हाला भरपूर भरपूर गोष्टी दाखवल्या, सगळ्या सगळ्या इंडियाच्याच आहेत. इतका एक छोटासा ग्लोब पण आहे इथे, हा ग्लोबसुद्धा हँडमेड इन इंडिया आहे. इट्स सो क्यूट. म्हणजे आत्तापर्यंत काय समज असायचा सगळ्यांचा की प्रत्येक गोष्ट चायनामध्ये बनते, एव्हरीथिंग इज मेड इन चायना. पण इथे आल्यानंतर मला खरंच कळालं की मेक इन इंडिया इज अ सिरियस थिंग. इथल्या सगळ्या होम डेकोरच्या गोष्टी मेड इन इंडिया आहेत. मेजॉरिटी गोष्टी तर इंडियन क्राफ्टच्याच आहेत, इंडियन आर्टच्याच आहेत. वाव, लुक ॲट दिस.
ज्या कलेला इंडियामध्ये वाव नाही मिळत त्या कलेला आज सात समुद्रापार इतकं महत्त्व दिलेलं आहे आणि इतक्या अभिमानाने त्या गोष्टी इथे डिस्प्ले झालेल्या आहेत आणि ह्या कुठल्याही लो प्राईस नाही आहे, ह्या चांगल्या प्राइसिंगनी लिस्टेड आहेत इथे. त्यामुळे असंही नाही की कुठल्याही कमी किमतीत वगैरे ह्या विकल्या जात आहेत. हे सुद्धा इंडियाचंच आहे. इट्स एक्स्ट्रीमली ब्युटिफुल अँड आय रिअली रिअली फील प्राऊड. एक गोष्ट मला इथे नक्कीच नमूद करावीशी वाटते की आत्तापर्यंत असाच समज असायचा की अमेरिकेमध्ये फक्त डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि सायंटिस्ट्सच पोहोचतात. पण आज मला या व्हिडिओ थ्रू हेही दाखवायचं आहे की इंडियन आर्टिस्ट नाहीत पण इंडियन आर्टिस्टची कला इथपर्यंत आज येऊन पोचलेली आहे. आणि आता इंडियन होम डेकोर, इंडियन कला ही त्यांच्या अमेरिकन घरांमध्ये आता प्रदर्शित होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. इट्स एन एक्स्ट्रीमली प्राऊड फीलिंग. ही कला इंडियामध्ये रस्त्यावर विकली जाते, रस्त्यावरसुद्धा आपण नेगोशिएट करून गोष्टी घेतो, तीच कला आज बघा इथे. हँडक्राफ्टेड इन इंडिया, तीच कला बघा आज त्यांनी त्या कलेला त्याची किंमत दिलेली आहे. त्याची किंमत इथे आज अतिशय सुंदररित्या आणि तिला पूर्णपणे रिस्पेक्ट देऊन आज ती कला इथे विकली जात आहे अमेरिकन बाजारात. आणि लोक खूप हौशी असतात इथे, त्यांना होम डेकोरचं इतकी आवड असते की ती एकच होम डेकोर आयुष्यभर त्यांच्या घरात ठेवत नाहीत, ते कायम ह्या गोष्टी चेंज करत राहतात, स्वतःचं घर